जय महाराष्ट्र। कालपासून शीतल म्हात्रेंचा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो आहे। त्यात त्या म्हणतायत की हा त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं की हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे म्हणून। तर मग माझा शीतल म्हात्रेंना एक प्रश्न आहे की जर तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे तर मग तुम्ही ओरिजिनल व्हिडिओ का पोस्ट करत नाही आहात, माझा तुम्हाला हा एक प्रश्न आहे। तसेच माझा तुम्हाला अजून दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही काल रात्रीपासून मीडिया आणि सोशल मीडियावरती घसा फाडून सांगताय की तो व्हिडिओ चुकीचा आहे किंवा मॉर्फ केलेला आहे म्हणून। मग याबद्दल प्रकाश सुर्वे का नाही बोलत आहेत? प्रकाश सुर्वे तर अजून काही कुठपर्यंत पण बोललेले नाही आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू ठाकरेंचे संस्कार करतेस, ठाकरेंचे संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून तुझा काल मॉर्फ केलेला, तुझ्या म्हणण्यानुसार मॉर्फ केलेला, पण ओरिजिनल माझ्याकडे असून सुद्धा अजूनही आम्ही व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत, करणारे नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं, तू आता काय म्हणाली होतीस तुझ्या व्हिडिओमध्ये की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, महिलांची अशी बदनामी। तू तुझ्या घाणेरड्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं नाही, कारण तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाही सांगितलं कुठल्याही महिलेने पुरुषांनी अख्ख्या स्टेजवरती कोणाचा तरी पार्श्वभाग काढायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही। त्याच्यामुळे तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं नाही। मला अजून तुला इथं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की तू उठसूट ठाकरेंचं नाव घेते, ठाकरेंनी केलं, ठाकरेंचं हे झालं, ठाकरेंनी ते केलं, ठाकरेंचे संस्कार काढते। अगं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीचे हे फॅनपेज सोशल मीडियावरती चालतात, अगं ते तर एक देशातला ब्रँड आहे ठाकरे, तर त्यांच्या नावाने का नाही चालणार कुठले फॅनपेज? मग याच्या पाठीमागे कोण आहे वगैरे, मग तुला माहिती आहे तर कोण आहे, तर मग नाव डिस्क्लोज कर ना, कोण आहे तर का नाही करत आहेस तू। आणि पत्रकार बांधवांना आणि पोलीस दादांना मला एक सांगायचं आहे की ज्यांना कोणाला वाटतं की हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे म्हणून, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे मला ओरिजिनल लाईव्हचे जे मला व्हिडिओ पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये 1 तास 49 मिनिटाच्या नंतर हा जो प्रकार घडलेला आहे तर तो लाईव्ह तिथे रेकॉर्ड झालेला आहे। मी स्वतः क्रॉस चेक केलेला आहे, मला चष्मा असल्या कारणानं मला वाटलं की मला कदाचित मागे पुढे कमी जास्त दिसेल म्हणून मी त्या 10च्या 10 व्हिडिओ बघितले, प्लस मी अन्य लोकांना सुद्धा मी क्रॉस चेक करायला लावलं हे जे तिचे लाईव्ह होते जे रेकॉर्डिंग, तर म्हटलं हे जरा चेक करा 1 तास 49 मिनिटं हे सगळं दिसतंय का, तर त्या लोकांनी सुद्धा हे कन्फर्मेशन दिलेलं आहे। त्यामुळे शीतल म्हात्रे तू ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या नाही आहेत की मॉर्फ केलेला आहे आणि लोकांना तू असं धमकवायचं किंवा भीती घालायचं तू कारण नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं, यापुढे तू ठाकरेंचं नाव कुठल्याही प्रकरणामध्ये घ्यायची आवश्यकता नाही, मी तुझे सगळे काळे धंदे मागे पुढे म्हणजे टाकायला मागे पुढे बघणार नाही। सो काळजीपूर्वक, जय महाराष्ट्र।